रात्र रात्र जागून रियाज करतो मी, पण आमच्या घरचे काय मला शांतपणे झोपू देत नाहीत. व्हाट्स दिस? हा शशांक देवधर, पाश्चात्य संगीताचा जबरदस्त फॅन, याला खूप मोठा गायक बनायचंय मराठमोळ्या संगीताची मोडतोड करून. बाईसाहेबांनी एक्सरसाइज चालू केल्यापासून त्यांच्यात काही फरक पडलेला नाही, मी बारीक होत चाललोय. बिचारे आदिनाथ देवधर, कोणत्याही संकटाला हसत मुखाने सामोरे जाणारे भैया साहेब पत्नीच्या चिंतेने मात्र फार खंगून गेले. असं सगळं जर रोज इथे घडत राहिलं ना, ते एक दिवशी मीच भूकंप करेन. तरच नावाची माधुरी, माधुरी देवधर, शशांची पत्नी, सासूच्या जाचाने कंटाळलेली. घाबरू नका, नेहमीसारखा सासूचा जाच नाहीये हा. हा या घरातला नोकर दामू, एक नमुनेदार रसायन, हा दर अर्धा एक तासाने स्वतःलाच विसरतो. माझ्या नशिबाचा देवदासा, अरे थांब की पाणी, काय करायला लागला हा? अरे मला वाटलं सुनामी आली. कुठं आली तुझी सुनामी? मला भिजवतोयस तो? एवढं मी नाटापट्टा करून आले तुला दिसत नाही वय? आणि पाणी टाकायला लागलं माझ्या अंगावर. एक तर मला अगोदरच उशीर झालाय, आणि ताई साहेब आता मला वरडणार. आणि मम्या ताई साहेबांना सांगणार. काय सांगणार? दामून माझ्या अंगावर झाडाचं पाणी टाकलं. दामून माझ्या मला या घराची महाराणी, माफ करा नोकराणी पारू, आपल्या सौंदर्य समोर सिनेमातील सगळ्या नट्या फिक्या पडतात असा हिचा गोड गैरसमज. या आशाताई देवधर उर्फ वहिनी साहेब, लग्नापूर्वी किरकोळ शरीरयष्टी लाभलेल्या वहिनी साहेब लग्नानंतर खऱ्या अर्थाने मानाने आणि वजनाने सुद्धा वहिनी साहेब झाल्या. दामू नाश्ता. असं हे देवधर कुटुंब आणि कुटुंबातील व्यक्ती तितक्याच वल्ली, अजूनही काही उरलेत पण त्यांची ओळख तुम्हाला ओघाओघाने होईलच. चला पाहूया. फालतू विनोद बंद कर आणि जा नाश्त्याची व्यवस्था कर. गल्ला तोंड तुमचा नाही तर खालीच कर पाटला नाही गे खाऊन खाऊन मागले साहेब एखाद दिवस इस्कोट होईल. अरे मालकिणीला थोबाड वर करून वसाडे म्हणतोय, लाज नाही वाटत तुला? मालकीन जल्ला विसरला जल्ला मालकीन
मन माझ्या लक्षात आलं नाही तुम्ही मालकीन आहोत, नाहीतर मी काय मी कशाला बोलीन ग या वासाडे, खाऊन खाऊन माझी साईड मी असं कशाला बोलीन। हे बघा खाऊन खाऊन तुमचा टँकर फुटला तरी चालेल, माझ्या काय बापाचं जातं। गप गप गप, मालकीन ना मी तुझी, विसरतोस कसा? तुला काय विसरलाय ना मी? हे बो, तुला जे विसरायचं ते तू विसर, पण वजन कमी करण्याचं मी विसरणार नाहीये। त्यासाठी हा एवढा व्यायाम करतेय मी। अरे किचन मध्ये असेल ते सगळं घेऊन ये, नसेल तर तयार करू राड, मला प्रचंड भूक लागलीये, जा सगळं घेऊन ये। सगळं आणू? हो रे सगळं आणतो आणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, चला सगळं घेऊन येतो। एवढा करत राहे तरी याच जल्ला जल्ला काही जात नाही। तुझं काय आहे? अहो आपल्या त्या जाड्या वहिनी आहेत ना, आय माई जल्ला सॉरी चुकलो हो, आपल्या त्या मोठ्या वहिनी आहेत ना, त्यांनी सगळ्यांचा नाश्ता मागवलेला आहे। नाश्ता? नाश्ता नाही, जेवण म्हण जेवण, आणि ते पण एका दिवसाचं नाही, अख्ख्या वर्षभराचं जेवण। जल्ला मोहरा नाही ता काय? अहो जेवण नाही हो, नाश्ता मागवलेला आहे। हो एवढं बरं तुझ्या लक्षात राहिलं, जा जाऊन सांग त्यांना, म्हणा जेवण आणि नाश्ता कशाला, मलाच खा म्हणावं। बर ए कुठे निघालास? त्यांना विचारायला। काय आज नॉनव्हेज चालल काय? जरा बारी काही कोंबडी वहिनी साहेब काय काय खातील त्याचा काही नियम नाही ना। मूर्ख माणसा, माझी वरात काढायची तुला हे सगळं सांगून, एवढी हाऊस होती तर मग पळून जाऊन कसं लग्न कर याचा? अरे देवा दामू लवकर। हॅलो हॅलो हॅलो, या घरामध्ये राडा नवारा आणि सगळी उस्ती खरकटी काढा, सगळ्यातच माझा जन्म जाणार आहे। दामू हॅलो, दामू हे संपाच्या दुसरं काहीतरी आण, जा आणतो। भागवावं लागणार असं दिसतंय, मला एक कळत नाही, वजन कमी करण्यासाठी मी एवढा व्यायाम करते तरी माझं वजन कसं कमी होत नाही? No one wants to be defeated, beat it, beat it, beat it, beat it, beat it, beat it. Jai Kisan! Oh, no, Damya, it's not Jai Kisan, it's Jackson. Jackson, Michael Jackson, okay? Mana maite Jackson ta, Jai Kisan! Damya, rao de, tula nai jamnar, okay? Jamnar kasa nai, baga! तू तो असं करतो ना, नुसतं आम्ही असं करतो ना, तो ना आम्ही असं करतो
असं करतात एवढं सोपं आहे बरं ओके आय अग्री पण इथे कशाला आला होता ते सांग जल्ला विसरला तू अहो ताई साहेबांनी तुम्हाला पिंटूला तयार करायला सांगितलेलं आहे व्हाट अरे किती मोठा अपमान आहे हा कुणाचा माझा ठीक आहे उद्याच्या थोर गायक संगीतकाराचा अरे मला एखाद्या गाण्याचं सुंदर मुखडा ऐकवायला सांगा तुम्ही तुम्ही मला चिमुरड्या पोराच्या शाळेची तयारी करायला सांगताय प्रभू देवा रहमाना ते पण आलेत का इकडं हे असले शब्द ऐकण्याच्या ऐवजी मी डोळे मिटलेलेच बरे नाही म्हणजे तुम्ही आता डोळे मिटतात म्हणजे त्या माधुरी ताई तरी सुटतील काय जाऊ दे दाम्या तुला बोलून तरी काय उपयोग तापण खराच आहे ओ या अख्ख्या घरात कुणालाच माझी किंमत नाही त्याला काय बोलताव काय किंमत कशी नाही तुम्हाला अहो किंमत हाय म्हणून तर ताई साहेबांनी तुम्हाला नाश्त्याला बोलवलेलं हाय ना उरला असेल तर काय बोललास कुठं काय बोललोय मी अरे पण तिने तर मला पिंटूची तयारी करायला सांगितली ना त्याला असं कोण बोलले तूच म्हणालास ना कधी मी बोललाय जल्ला अरे आता इथे आलास तेव्हा म्हणजे काय माहिती आहे का ताई साहेबांनी तुम्हाला आहे ना नाश्ता करायला बोलवलेला आहे ना मना पिंटूची तयारी करायला सांगितलं जरा काय बोलताव काय दाम्या आता जास्त बोलू नकोस काय झालं नाही तर तुझं हिचं काय जाल्लाव फिल्लाव चाललंय ना त्यात तुझाच भेजा फ्राय करेन आणि तुलाच खायला घालेन मग सगळं सपलं काय बोललास नाही तुमच्या भेजात काय येणार नाही तुम्ही चला काय नाही कॅनलचा फायदा आपल्या गावालाच होणार त्याकरता माझी सगळी प्रतिष्ठा मी पणाला लावीन तुम्ही काहीही काळजी करू नका पण आडगावचे सरपंच जयसिंग माने इरेला पेटल्यात ते म्हणतात क्या कॅनलचं पाणी आमच्याच गावातून जाणार हो पण सरकार दरबारी त्यांचा लय धाक आहे म्हण असं त्याचा धाक आहे आणि आम्ही तिथं काय उपटाय जातो हा काय म्हणजे काय गवत उपटायला जातो काय तुम्हाला सांगतो हा प्रकल्प आपल्या गावाकरता कसा महत्वाचा आहे हे मी सरकारला पटवून देईन आडगावची कशी प्रगती झालेली आहे पण आपलं लोटे गाव लोट्याभर पाण्याकरता सुद्धा महाग आहे तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून दारिद्र्य रेषेखाली असलेल्या आपल्या गावाला प्रगती पथावर न्यायला हवं जरा लक्षात ना अरे 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 काय कोण आहे रे पिंट्या पिंट्या अरे तुला काय अक्कल बिक्कल दिली आहे देवानं का बिंडोकच आहेस तू इथं मीटिंग चालली आहे आणि पोरानं घेऊन फिरतोस दामो ए बावा चल स्वार हो मांजावर ये या बसा बसा बस या बसा घोड्यावर वा टुकडुक 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 अरे वा टुकडुक याच्यामध्ये हा तर म्हणजे आपण कुठं होतो ग्रेट क्या बात है लवली माइंड का व्हाट्स दिस तुला किती वेळा सांगितलं की मला हे असलं तेलकट खायला दे जाऊ नकोस माय व्हॉइस माझा गळा खराब होतो यु नो आय नो पण त्याचं काय आहे ना की तुमच्या मातोश्रींचं जेवण नाश्ता झाल्यानंतर जे काय उरलं ना तेच आणलंय हे बघ दरवेळेला माझ्या आईच्या खाण्यावर जाऊ नकोस प्रत्येकाला जेवढी भूक असते तेवढाच तो माणूस खात असतो समजला हो समजलं ना पण त्याचं काय आहे तुमच्या आईच्यात आणि इतरात खूप फरक आहे इतर सगळ्यांच्याच वाट्याचं ते एकट्याच खातात हे बघ माझ्या आईला तिची भूक कंट्रोल होत नाही मग तू जास्त खाणे खरं करते तुम्हाला बोलायला काय जाते मला तर फक्त नाश्ता करता करता कंबरदम ओढतो का ती फाळू नसते तुझ्या मदतीला पारू तिला नटण्या मुरडण्यात फुरसत मिळेल तेव्हा मला मदत करेल तिच्याकडे बघितलं ना असं वाटत या घराची मालकीण मी नाही तीच आहे आणि मी नोकर हो त्याला तुम्हाला नोकर कशाला हवाय काय सेवा करू मी तुमची या जगातले सगळे लोक याच घरात भरले ज्याला काय बोलला पाय तुम्ही मांजाबद्दल झेझे तुम्हाला कसं काय बोलणार एवढी हिम्मत आहे का माझी थँक्यू तेवढं जरा पिंटूला तयार करा शाळेत जायचंय उपकार होतील असं बोलतो लगेच त्यांना तयार करतो तुम्ही कशाला टेन्शन घेता बाल राजे चलावे राजे चलावे तुतारी म्हणजे तुम्हाला पण तुतारी पाहिजे चला डायरेक्ट राजे घोड्यावर
परमेश्वर सोडव मला यातन. हा भाऊ बघ ना मला साथ देतो. पिंटू मला देवपूजा करू दे बाळा. पिंटू असं नाही करायचं, तू इथे ये बरं मांडीवर बैस. ये 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 बस बस बोल. जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुनांच्या माळ विभूतीचे उधळण चितकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्लळा. जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव जय देव जय देव. अरे दामू अरे याला शाळेत घेऊन जायचंय ना, याची तयारी कर ना. तुला दिसत नाहीये का मी इथे देवपूजा करते ते? तुला काय बोलतो काय? अहो लोक तर सगळी आंघोळ झाले झाले पूजा करतात ना. तुम्ही तर खाऊन पिऊन पूजा चाललेली आहे तुमची. हे बघ, मी देवपूजा आंघोळी नंतर करीन नाहीतर आंघोळीच्या आधी करीन. तुला काय करायचंय रे? काय बोलताव? आणि मोठ मोठे साधू संत काय सांगून गेलेत माहितीये ना? जल्ला त्या येलेला माझा जन्म नाही झाला होता ना. अरे मूर्खा, प्रपंचात राहून परमार्थ करावा. आधी पोटोबा आणि मग विठोबा. कळलं का मठोबा? कळलं. आहो आहो, मी काय म्हणते जरा ऐकलं का? तुला किती वेळेला सांगितलं की माणूस कामाला बाहेर जात असेल तर मागून लगेच आहो आहो म्हणून त्याला थांबवू नये. हो पण तुम्ही घरात असताना सुद्धा माझ्याशी थोडं तरी बोलायला वेळ असतो का तुम्हाला? मला वेळ मिळत नाही. वा वा वा, क्या बात आहे क्या बात आहे. अगं ते वजन कमी करायचं खूळ तुझ्या डोक्यात इतकं बसलंय की तुला दिवस पुरत नाही. हे बघ, त्यातून फक्त 5 मिनिटं काढलीस ना तरी आपलं संभाषण होऊ शकतं. आज मला कळलं माझं वजन का कमी होत नाहीये ते. का का? तुमचीच नजर लागली मला. हे बघ, म्हणजे हे वजन कमी करण्याकरता तुझे काही एक्सरसाइज वगैरे करतेस ना त्याची काही गरज नाही. तू फक्त खाणं कमी कर. खा खा खायचं आणि माझं वजन कमी होत नाही, माझं वजन कमी होत नाही रडायचं. काय 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 बरं आहे का? हे बघा, माझ्या वजनाची चर्चा बंद कर आता. मी तुम्हाला एवढंच सांगायला आली आहे की पोरीची खुशाली नाही हो बऱ्याच दिवसात. सारखी आठवण येते. मी काय म्हणते, तुम्ही एकदा जाऊन तिला भेटून या ना. मी जाऊन येऊ? हो. आठवण तुला येते? हो. क्या बात आहे, तुला आठवण येते ना, मग तू जाऊन भेटून ये. मी आणि तिच्या घरात पाऊल ठेवू? शक्यच नाही. मला त्या काळकोणत्या माणसाचं थोबाड पण पाहायचं नाहीये. ओके 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 ओके. बरं बाई, मला वेळ मिळाला की तिला भेटेन. मग तर झालं, हस बघू. अरे भैया सुनिए तो. अच्छा सुनिए सुनिए सुनिए, हम एक काम करते हैं, हम आपको पर्सनली मिलकर आपसे बात करते हैं, ठीक है? हाँ आप रखिए फोन. हाँ रखिए, जय राम जी की. रखिए. सुनती नहीं है यार. तुला मी एवढं छान मराठी बोलायला शिकवले तरी तू तुझ्याच भाषेत बोलणार ना? तुला माहिती आहे माझ्या आईला भाषा आवडत नाही म्हणून. माझ्या आईबद्दल पुन्हा वाकडे तिकडे बोलला असता तर बघस तू. का कर लोगे? का कर लोगे? हम बोलेंगे, एक बार नहीं 100 बार बोलेंगे. मी बोलना? तू बोलना? ठीक है, मग मी जाणार. कुठे? आईकडे कायम. नहीं 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 नहीं, तुम चले जाओगे तो फिर हमरा का होगा? हाँ तू बस नहीं थे गौड़ी सोबत चारों तरफ गोपिया बीच में कन्हैया. हाँ लेकिन लेकिन उनमें हमारी राधा नहीं होगी ना हमारे साथ? मग तू मराठीतच बोलायचं. ओके, आज से हम मराठीतच बोलणार. आता कसं? विसरू नको. हा नाही, तू नेहमी विसरतोस, लक्षात ठेव. अजिबात नाही. आता कामाला जायला उशीर होत आहे, जाऊ. हा सो एक मिनिट. डबा. थँक्यू. बॅग. हा बाय बाय. तुम्हा पुरुषांना ना काळीज नावाची गोष्टच नाही, त्यामुळे
आईचं हृदय कसं कळणार तुम्हाला? श्वेताची खूप आठवण येते हो, सारखं तिला भेटावंसं वाटतंय, पण तुम्हाला ना कदरच नाहीये माझ्या भावनांची. माझं मन कसं कळत नाही हो तुम्हाला? कमाले, तुझ्या शरीरावर इतकी चरबी वाढली आहे की तुझं नाजूक मन मला दिसत नाही, मग कळणार कस? तुम्ही माझ्याशी काही बोललात आता? वेड आहे तुझ्याशी बोलायला? मी काय वेड आहे? खरच मी पण काय वेडी आहे, मूर्खासारखं तुमच्याशी बडबडत बसले. अग बाई, माझी योगासनाची वेळ झाली, वजन कमी करायला हवं बाबा, नाहीतर तुम्ही काय या वयात सुद्धा एखादी चवळीची शेंग बघाल आणि जाल तिच्या बरोबर पळून. ज्योतिष पाहणार, भविष्य सांगणार, येणाऱ्या जाणाऱ्यांची वाट लावणार, काय वाटेला लावणार, जुळत नसेल तर जुळून देणार, वळत नसेल तर वळून देणार, याल तर हसाल नाही तर फसाल. ज्योतिष रमण ज्योतिष. ओ, तुम्ही भविष्य सांगता? नाही, चपला शिवतोय. सॉरी सॉरी सॉरी, रागावू नका, रागावू नका. मला माझ्या मुलीचं भविष्य सांगाल? तुमच्या पोरीचं? कुठे आहे मुलगी? गेली पळून. पळून गेली? कधी कुठे केव्हा? तुम्हाला कशाला हव्यात नसतं सांभार चौकशा? चुकलं माझ, राहू द्या, पण तुमचा हात माझ्या हातात द्या बघू. काय? नाही नाही अहो, तुमच्या हातावरून तुमच्या अख्ख्या खानदानाची मी कुंडली मांडीन. काय सांगता? भविष्य सांगतोय. मला कुरमुड्या ज्योतिषी म्हणतात. कस? बर बर बर, कुडमुड्या. सॉरी ज्योतिषी महाराज. बोला. हा घ्या माझा हात तुमच्या हातात. अहो काय काय झालं? नाही नाही, हे शोधत होतो. लय भारी आहे. काय डोळ्यांना? नाही अहो, तुमचं भविष्य. राहू केतू शनी शुक्र मंगळ, अहो तुमचे हे दृष्ट ग्रह तुमच्या कुंडलीतून बाहेर पडायला बघताय. माझ सोडाव, मी समर्थ आहे सर्व ग्रहांशी मुकाबला करायला. माझ्या मुलीचं काय ते भविष्य सांगा ना एकदा. तुमच्या मुलीचं 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 बघा, तुमच्या मुलीचं मंगळ होईल. काय? नाही नाही, मंगल होईल. मंगल? हा. ती अष्टपैलू सौभाग्यवती होईल. अष्टपैलू? अष्टपैलू? नाही नाही, अष्टपुत्र सौभाग्यवती होईल. अष्टपुत्र? काय क्रिकेटची टीम जमवायची का? दोन मुलं फार फार तर एक मूल पुरे. आता केवढी महागाई झालीये, कांदे बटाटे. हो बटाटे 15 रुपये किलो. राहू दे हो, पण तुम्ही मनावर घेतलात ना तर गोड बातमी तुमच्या कानावर येईल बघा. काय सांगता? हो म्हणजे मी मनावर घेऊन काय उपयोग? तिच्या नवऱ्याने मनावर घ्यायला पाहिजे ना. अहो तिच्या नवऱ्याचा का उपयोग? सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. नाही नाही नाही, तुम्ही मनावर घ्या. मी मनावर? तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये. तुम्हाला समजेल असं मी तुमच्या भाषेत तुम्हाला सांगतो. तोंड इकडे घ्या. काय? नाही नाही, कान इकडे घ्या. धुंद तुझ्या नयनात ग जग है बंद सार, बेगुमान जवानीतली बेगुमान जवानीतली, जालिम तुझी ही अदा. ओ वाह वाह वाह, क्या बात है, क्या बात है यार, दिल छू लिया. काय गाणं म्हणतोस तू यार? फार सुरेख गाणं म्हटलंस, अप्रतिम गाणं, अप्रतिम गाणं. वा, थँक्यू 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 सो मच सर. मग तुम्ही मला ब्रेक देणार ना? सवालच नाही. अरे उद्याचा तू फार मोठा सिंगर आहेस, फार मोठा संगीतकार आहेस तू. आपण असं करूया, उद्या गाणं रेकॉर्डिंग सुरू करूया. टुमोरो? हो, खर्च तू करून टाक. व्हाट? म्हणजे सर मला लॉन्च करण्यासाठी मला स्वतःलाच फायनान्स करावं लागेल? अरे रेकॉर्डिंगचा खर्च करायला तुला काय हरकत आहे? तुझे वडील फार मोठे उद्योगपती आहेत या शहराचे. एक मिनिट सर, माझ्या वडिलांचा या गोष्टीशी काय संबंध आहे? तुला मी स्पष्ट सांगतो, आज सर्व कॅसेट कंपन्या डबघायला आलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही स्वतः फायनान्स करून कुठलीही सीडी मार्केटमध्ये आणत नाही. आय एम सॉरी सर, पण मला माझ्या टॅलेंटवर पुढे यायचं आहे, वडिलांच्या पैशांवर नाही. मग एक लक्षात ठेव, आम्हाला घर जाळून कोळशाचं दुकान नाही काढायचं, त्यामुळे तुला हा खर्च करावाच लागेल. आय एम सॉरी सर, तशीच जर वेळ आली ना
तर मी बार मध्ये गाणं पसंत करेन, केवळ माझं टॅलेंट लोकांसमोर येण्यासाठी. बार मध्ये? व्हॉट नॉनसेन्स. अरे बार मध्ये गायचं तर बार मध्ये गा, इथे कशाला आलास? ओके ओके सर, थँक यू. Thank you.
आले आले आशा 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 आहो तुम्ही दारू पिऊन आलात नाही तीर्थ पिऊन आलोय हळू 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 बोला घरात सगळे झोपलेत हळू बोला काय सांगतेस काय घरात सगळे झोपले हो बाहेर शेषांग माती खातोय आणि हे लोक झोपले कसे काय काय मला सांगा तुम्ही दारू का पिऊन आलात का पिऊन आलोय काय आयुष्यात मी पहिल्यांदा दारू प्यालो का म्हणून विचार का तुझ्या पोराच गाणं ऐकलं आणि धन्य झालो धन्य म्हणजे कान असे तृप्त झाले वा मस्तीत गात होता म्हटलं जिजा वय आपण काय कमी आहे का आपण मस्त पैकी डुलू आलो काय आलो काय मस्त म्हणजे शशांक खरच इतका सुंदर गातो काय सांगू तुला काय गायतो तू एक काम कर ना पंचायती घेऊन तयार स्वागताला आला की लगेच म्हणजे लोकांना कळण्याच्या आधी ओळखून घ्यायचं परत संधी सापडणार नाही सांगून ठेवतो थांबा मी आता आले कुठे स्वागताची तयारी करायला पंचायती घेऊन येते काय करताय काय करताय हो तेव्हा एक काम का करत नाही मला गाढवा बसवा गाढवा बसवा आणि माझी गावात ढिंड गाडा डिंग 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 तुला सांगतो तुला सांगतो एक कार्ट आहे ना कार्ट बार मध्ये गात होत ग बार मध्ये गात होत चकास काय आवाज आहे कुणाचा म्हणून काय विचारता आपल्या शशांकचा हो या शिलावर मध्ये बसलो ना आम्ही माती फासतो पोरग अहो तुमच्या शिवाय तो काहीतरी करू पाहतोय धडपड करतोय तर त्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही त्यालाच काय दोष देताय मला जाऊ द्या ना घरी आता वाजले के बारा मला जाऊ द्या ना घरी आता वाजले के बारा जल्ला मोहरा नाही तुझा बारा वाजायला काट्यावर काटा नको चढायला एवढी पण तुला अक्कल नाही अडाणी कुठली मी अडाणी आहे आणि तू लई शाना आहेस ना त्याला मी हायच शाना शाना मग माझ्या शान्या बाळा तुझ नाव सांग बघू त्याला माझं नाव तुला माहिती नाही तू काय माझी भंकच करतेस आहेस काय आता मला कसं तुझं नाव माहिती असणार मी कोण हाय तुझी जला तुझा तापन म्हणणं बरोबर आहे तसं म्हणजे आपला तेवढा संबंध आलेला नाही त्याच्यासाठी म्हणा संबंध तुला अजून समजलं नाही माझं नाव नाही समजलं आणि हे बघ काय तुला तुझं नाव आठवायचं असेल ना तर असं डोळ मिटायचं मीठ डोळ मीट की आधी डोली मीठ 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 मी डोली असं मिटतो शांतपणे तू तुझं नाव आठव आता आठव डोले मिटलेले आहेत मी शांत आहे मला माझं नाव आठवायचं आहे माझं नाव आठवत नाही काय बरं माझं नाव अग बाय म्हणजे हरणी सारखी पारू एकदम गेंड्या सारखी कशी झाली हॅलो राम राम भैया साहेब हा नमस्कार नमस्कार कोण बोलताय आपण कोण बोलता ओळखलं नाही आम्हाला अहो अख्ख्या पंचक्रोशी ज्याच्या नावाचा बोलबाला आहे त्याचा साधा आवाज सुद्धा तुम्ही ओळखत नाही भैया साहेब हे बघा महाशय आपण कोण बोलताय आपण कोण आहात याच मला काही देणं घेणं नाही आपलं काम काय ते बोला ओ हो 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 अहो रागवताय कशा पाय हो नाही तुमच्या सारखे धनिक आमच्या सारख्या पामरावर रागवल्या हो गरीबानी जायचं कुठं हो हे बघा माझं प्रत्येक मिनिट किमती आहे तुम्हाला फालतू काय बडबडायचं असेल तर मी फोन बंद करतो नाराज होऊ नका थेट मुद्द्याच बोलतो ना आता तुम्ही या गावात स्थायिक झालेले आहात
म्हणजे तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर वेल सेटल झालेले आहात. सेटल झालात तर सेटल व्हा ना. गावच्या राजकारणात कशाला नाखूप असता. सोडून द्या लोकांचं भलं बुरं बघणं. हे बघा, मी काय करायचं ते मला कळतं. तुम्ही सांगायची गरज नाही मला. मी कोण हो तुम्हाला अक्कल शिकवणार? हा, ती तुम्ही तुमची आपोआप शिकालच की? जर का कॅनॉलच्या प्रकल्पात आडवे आलात, समजतंय ना मी काय म्हणतोय ते. मध्ये टांग मारून जर प्रकल्प तुमच्या गावाकडे वळवला, त्याचे परिणाम वाईट होतील. हे बघा, जो माणूस स्वतःच नाव सांगत नाही त्याच्या पोकळ धमक्यांना मी भीक घालत नाही. भीक नकाच घालू हो, भीक नकाच घालू, पण नंतर कुत्र्यावर म्हणायची पाळी येऊ देऊ नका. आता सावध करतोय, नंतर पश्चाताप करायची पाळी. जयसिंग माने म्हणतात मला. जयसिंग माने काय? काय झालं? मारा, तुम्ही मजा मारा आणि तिथे घरातली कामं करून माझं कंबरडं मोडतंय. अगं मग नको खळूस ना कामं. कोणी तुझ्या मानकुटीवर बसलेलं नाहीये कामं कर 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 म्हणून. हो मी नको करू कामं, मग काय करू? तुमच्यासारखं मीही बार मध्ये जाऊन नाचू? एक मिनिट, आमच्या अख्ख्या खानदानीत कुणी असं वाईट काम नाही केले हो. शट अप. मी बार मध्ये गातो म्हणून कोणी नाक मोडण्याची गरज नाहीये. अरे जागा कोणती असो, करतो तो संगीताची आराधना. तुमच्या त्या संगीता आणि आराधना तुमच्या जवळच ठेवा, त्यांचं कौतुक माझ्या समोर नकोय. एकदम मंद आहेस तू माधुरी, पण माझं सर्वस्व आहेस. सिरियसली, प्रत्येक वेळी जेव्हा मी गाणं गातो तेव्हा तुझाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर असतो. माझं विश्व आहेस तू, आणि तू माझा असा अपमान करतेस. ओ माय गॉड. पुरे, तुमची ही नाटकं माझ्या समोर नकोय. एवढंच जर माझ्या बोलण्याचं वाईट वाटतं, अपमान वाटतो, तर मग हे सगळं सोडा हो आणि पप्पांच्या बिझनेस मध्ये त्यांना मदत करा ना. व्हॉट डू यू थिंक? मी जे काय करतो ते भिकारपणाचे धंदे आहेत. अरे जेव्हा मी एकदा जगप्रसिद्ध होईन ना, तेव्हा तुला कळेल की तुझा नवरा म्हणजे काय चीज आहे ते. अरे पैसा तर प्रत्येक जण कमावतो, पण अशी मोजकीच माणसं असतात जी नाव कमवून अमर होतात. हो, एका पोराचे बाप झालात पण जबाबदारीची जरा जाणीव नाही तुम्हाला. आणि तू काय रे, बापासारखे तारे तोडायचे? झोप चुपचाप, नाही तर सकाळी उठणार नाही. झोप म्हणते ना. माझ्या आई बद्दल काही बोलायचं नाही म्हणून. अरे बिंडो कसे ती आधीपासून जाडी हत्ती कुठली बेबी एलिफंट. अरे अमित, माझ्या आईला जाडी बोलायचं नाही. नाही मोठी को मोठी निघव तू, क्या कहू उशाची काढी. मी तुझ्या आईला बोलू का गुळाची ढेप? ए थोबाड फोडून तुझा आता इथेच. 10 वेळा बोलेन गुळाची ढेप, डाळ्याचा डबा, अळूचा फतफत आणि बटाट्याची गोंद. शट अप. माझ्या आई बद्दल एक शब्द ही बोलायचं नाही, नाहीतर अमित. समजतोस का? श्वेता, समजतोस का? माझ्या आईला शिवे देणार तू? माझा गळा का दाबतय आणि श्वेताला कोण मारतय? माझी मुलगी म्हणजे काय गरीब गाय वाटली की काय त्या भैयाला वाटेल तसं मारायला? पण माझी मुलगी काही कमी नाहीये, चांगला मराठी हिसका दाखवला त्या कारट्याला. तुम्ही जे काय बरळताय ना ते झोपेत बरळताय, असं काहीच घडलेलं नाहीये. तुम्ही स्वप्न बघताय हो, स्वप्न. स्वप्न होत. चला, स्वप्नात का होईना, पण माझी लेक वाघिणीच दूध प्यायले हे सिद्ध करून दाखवलं तिने. हो माझ्या वाघिणी, आता झोप आणि घोर. म्हणजे कसं आहे बघ, स्वप्नात तू लोकांच्या सुखाचे लचके तोडतेस ना, ते सोडून दे. आणि तू म्हणतेस तसं जरी झालं, एकमेकांनी त्यांना पंजे मारले तरी ते त्यांना लागणार नाहीत, कारण त्यांचं एकमेकावर प्रेम आहे.
त्यांच्या सुखाचा संसार चालू आहे. मला एक कळत नाही, माझ्या साखर झोपेत तू मिठाचा खडा का घातलास? अहो पण आता एक शब्द बोललीस ना तर मी तुझा गळा दाबील. काय? झोप झोप, मी झोपतो. काय बाप आहे का कोण आहे हा? मुलीची जरा काळजी नाही या माणसाला. झोप लागतेच कशी, कुंभ करण. श्वेता आले. श्वेता साला मैं तो साहब बन गया. साहब बन के कैसा टन गया. अमीर ये सूट मेरा देखो, ये बूट मेरा देखो, जैसे चोरा कोई लंदन का. पड़े नमी काय झालं? आनंदत काय? अरे बरोबरच आहे. तुला सांगू काय, एक ऐशो आराम में पली हुई लड़की, म्हणजे एवढ्याशा पगारात काट कसर करून जगत होती. नाही ये देख के बहुत दुख होता था, पण आज पासून असं काहीच होणार नाही. का का असं नेमकं झालं तरी काय? प्रमोशन. यस, आणि पगार डबल झाली आहे. खरं? हो, सगळीच प्रॉब्लेम सॉल्व होणार आपली आता. खरं खरं मी एक काम करते, ही बातमी ना आईलाच देते, आईला पण कळू देत माझी निवड काय चुकलेली नाहीये. होय ना श्वेता? श्वेता उगीचच फोन करून बिल कशाला वाढवायचं आपल्याला? नाही नंतर बोलू ना. म्हणजे मी आईला फोन केल्यावर बिल वाढतं आणि तू तुझ्या माणसांना फोन करतोस तेव्हा? हे बघ, तुझी माणसं आणि माझी माणसं यात जमीन आसमानाचा फरक आहे. सो प्लीज. का? तुझी माणसं आकाशातून टपकली आणि जमिनीवर सावरली आणि माझी माणसं शेणातले किडे. हमारे बोलणं का मतलब वो नाही था. आणि उगीच वाद करू नकोस तू माझ्या बरोबर. मी घालते की तू घालतोय? श्वेता माझ्या बोलण्याचा रोग तुमच्या लक्षात येत नाही अशा ताई. वजन कमी करण्याकरता तुम्ही स्वतः प्रयत्न केलेत ना तर तुमचे सगळे प्रॉब्लेम चुटकी सरशी सॉल्व होतील. तुम्हाला काय म्हणायचे, मी काहीच मेहनत घेत नाही का? अहो रोज पहाटे उठून रस्त्यावर वेड्यासारखी धावते मी. जडजड वजन उचलण्याचा व्यायाम पण करते. नित्य नियमाने योगास्त सुद्धा करते. अहो एवढंच काय, जो जो जे जे सांगेल ना ते ते उपाय मी करते. एवढं सगळं करून सुद्धा माझं वजनच कमी होत नाही हो. अहो हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही जे खा खाताय ना ते कमी करा. नकळत तुमच्या शरीरात टॉक्सिन वाढत चाललंय, त्यामुळे कमी खा आणि भरपूर पाणी प्या. हे पथ्य वगैरे पाळणं माझ्याकडे नाही होणार हो. म्हणजे काय माहितीये का डॉक्टर, मी वरून जरी भरभक्कम दिसत असले ना तरी आतून माझी प्रकृती खूप नाजूक आहे हो. म्हणजे उपासमार नाही सहन होत मला, लगेच चक्कर येते. आणि मग कसं होतं की सहन होत नसल्यामुळे मग मला. डॉक्टर प्लीज, हिलो बघा ना जरा, बोलता बोलता अचानक चक्कर आली. श्वेता ये बस. श्वेता काय झालं तुला? श्वेता, श्वेता ए बाळा. अग काय झालं, काय केलंस माझ्या पोरीला? हे बघ, तिच्या जीवाच जर काही बरं वाईट झालं ना तर मी तुला सोडणार नाही भैया. ए काय करलो गे, काय करलो गे? आणि लक्षात ठेवा, ही तुमची मुलगी नाही, ऑफिशियली माझी बायको. हा प्रत्येक वेळी ना खोपसायची गरज नाहीये. बैठा हो. हे बघ तुझ्यामुळे घडलं हे सगळं, कळतंय का तुला? अब हम का किया? हे खूप त्रास होतोय. काय चाललंय तुमचं? त्रास होणारच ना, या अशा माणसाशी लग्न केल्यावर दुसरं काय वाटायला? हा जो तुमचा नात्याचा गुंता आहे ना तो बाहेर जाऊन सोडवा. मला माझ्या पेशंटला तपासू द्या प्लीज. तू ना प्लीज. सॉरी बाळा. अब चलिए. चल चल है मोटी चिपकली. चल बाळा, तुला काही होणार नाही. चल एक
मजदूरी करत तो ऐसे मटकारी जैसे उखाड़ देगी। मुलीनी घरातून पळून जाऊन लग्न केलं म्हणून वडिलांनी आत्महत्या केली, कसले हे वडील? आई नमस्कार करते, आशीर्वाद दे। एक मिनिट, श्वेता तू आम्हाला न सांगता सवर्ता लग्न केलेस, आणि तेही या माणसाशी। ज्याला कुणाला विचारून हे लग्न केलेस ना, त्याच्याकडून आशीर्वाद घे। जा, मी तुमची कुणीही नाही, कळलं? आई असं जिवारी लागेल असं बोलू नकोस ग, आम्हाला तुझाच आधार आहे। आपका गुस्सा होना स्वाभाविक ही है। अब श्वेता आमच्या प्रेम प्रकरण बद्दल तुम्हाला सांगणारच होती, हमी उनको मना किए। वो काहे कि पर प्रांतीय से शादी कर रही है तो तुम्ही विरोध करा। माता काय वाटलं? मीठ मोहऱ्या घेऊन तुझी दृष्ट काढू? आई या घरात पाऊल ठेवायची तुझी हिम्मत कशी झाली? चला निघा, निघा इथून। नाही, मी काय म्हणतो, शांत व्हा, मुलगी लहान आहे, म्हणजे चुकणार मग ती चुकली म्हणून आपण माफ करायला नको का? असं काय करता, किती झालं तरी आपली लाडकी लेख आहे ती। लेख होती, पण तिनं या परप्रांतीयशी लग्न करून जे शेण खाल्लंय ना, त्या करता माझ्याकडून माफी नाही। आई ए बघतोस काय, चल निघ इथून भैया कुडीकडचा। आई मी माझ्या नवऱ्याचा अपमान सहन नाही करणार, आम्ही फक्त तुझा आशीर्वाद घ्यायला आलो होतो। मिळणार नाही, चल आम्ही। आशाताई, ओ आशाताई, कशी आहे ती? घाबरण्याचं काहीही कारण नाही, ऍसिडिटीमुळे त्रास झाला होता। ही औषधं लिहून दिलेली वेळेवर देत जा म्हणजे बरं वाटेल। मी काय म्हणते डॉक्टर, तुम्ही तिला नीट तपासलात का? म्हणजे चक्कर येण्याचं एखादं दुसरंही कारण असू शकेल ना? तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? नाही डॉक्टर, का है ना की ये कहना चाहते हैं कि मी हिच्या मुलीला मानसिक व शारीरिक त्रास देत नाहीये ना, नाही जेवणात विष प्रयोग तर करत नाहीये ना। तू गप्प बसशील जरा? डॉक्टर तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका, मूर्ख। मला एवढंच म्हणायचंय की लग्न होऊन बरेच महिने झाले, एखादी आनंदाची गोड बातमी वगैरे। थांबा डॉक्टर, बताइए इनको हम फॅमिली प्लॅनिंग कर रहे हैं, और फॅमिली प्लॅनिंग में उसको टाइम लगता है, दादी बनना है इनको। पण फॅमिली प्लॅनिंग कशासाठी? म्हणजे डॉक्टर तुम्ही समजावा नाही आला, मतलब मेरी फॅमिली है, मैं कर रहा हूं प्लॅनिंग। हां तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये। हे बघा, मला तुमच्या भांडणामध्ये अजिबात रस नाहीये। वॉर्ड मध्ये पेशंट माझी वाट बघत असतील, येते मी। ठीक है, चुकीचा निर्णय घेतलायस हा बावळे। फिर क्यों लगती हो मेरे मुंह? मी का बोलते तुझ्याशी? बैठा श्वेता। अमित चल। श्वेता तू कुठेही जाणार नाहीयेस, माझ्या बरोबर घरी चल, तुला आरामाची प्रचंड गरज आहे। कुठल्या नात्याने आई, आणि काय हक्क काय तुझा माझ्यावर? श्वेता अगं आई आहे मी तुझी, जन्म दिलाय ग मी तुला, आणि माझं लग्न झाल्यावर हेच नातं तू नक लावून मारून टाकलंस। आता फक्त अमितशी माझं नातं आहे। श्वेता चल अमित। अगं श्वेता पण मी चल म्हणते ना, तसंही तुला सासूचं तोंड बघण्याची इच्छा नाहीच आहे। घरात खूप कामं पडली, ते देखील मलाच करायचे, आणि आपण इथे टाइम कशाला वेस्ट करतोय आणि कोणाशी बोलत बसलोय?
चल श्वेता. पाहिलं पाहिलं तुम्ही, आपण लाडा कोणात वाढवलेली आपली लाडाची लेक माझ्या नाकावर टिचून तिच्या नवऱ्याचा हात हातात धरून कशी तरातरा निघून गेली ते. जाऊ दे ना, नाहीतरी तुम्हाला ना कायच कुठं, ते तर तिने केव्हाच कापलंय त्या दुबेशी लग्न करून. हो ना, तुम्हाला तर काय आईतच मिळाले मला हिणवायला. जरा घराचा व्याप सांभाळून बघा आमच्याकडे. माझा खूप जीव गुंतलाय हो या सगळ्या सगळ्यांमध्ये. तुम्ही असता 10-10 दिवस बाहेर गावी, पण इथे या घराचं सगळं ओझ पडत माझ्या एकटीच्या खांद्यावर. तरी तुमचे खांदे काही वाकले नाहीत अजून. वाकतील कसे, खाऊन खाऊन कसे दणदणीत झालेत ना. खायला तरी घालतोय की नाही कुणास ठाऊ. गोरी गुबगुबीत माझी लाडाची श्वेता अगदी करवंटी झाली आता. जावई बापू तिला कसलं औषध देतात हे त्यांना विचारायला हवं. मी सुद्धा तुला तेच औषध देतो, म्हणजे तू सुद्धा तशीच होशील. खूप चरबी आहे त्या भैयाच्या अंगात. काहीतरी म्हणे फॅमिली प्लॅनिंग करतोय. मूल पोसणं जड जाईल ना या भीतीने मूलच जन्माला घालत नाही येतो. ही काय रीत झाली? अशानं नातवंड पाहण्याची स्वप्न पूर्ण कशी होणार मग आपली? मला काही कळतच नाही. मी एकटीच आपली बडबड 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 करते. कुणाला काही पडलंय का त्याच? नाही, मी आहे आपली भुकती आपली कर्माची पळ. लेक माझीच लाडकी इथे नाही काही कोणाला. कोण नाही? नातवंड माझी कधी बघणार मी? नातवंड बघायची स्वप्न बाईसाहेब बघतात आहेत म्हणजे. पण तो पिंटू काय कोणाला उपयोग नाही. ओ वहिनी साहेब. काय नाही उपयोग? अवा वहिनी साहेब. काय चला आपल्या घरात तो पिंटू आहे. तो कोण आहे? ओ माझा बाप. काय बोलतो काय जल्ला? तो तर स्वागच्या इजेने वर डायरेक्ट ढगात गेलेला आहे ना. मग तो ढगातून खाली कधी आलेला हाय? बर आला तर आला. जल्ला मना का नाही भेटलाय तो अजून? कोण? तुमचा बाप. काय झालं? आपला पिंटू आहे ना. पिंटू पिंटू तोच माझ्या वडिलांच्या रूपानं या भूतलावर अवतरलाय. त्यामुळे पिंटू माझा नातू नाही. तो कोण झाला? तुमचा बाप. मग मना आंधी नाही सांगायचं. उठल्या उठल्या त्याच्या पाया पडलो असतो ना मी 3-3 टाइमला. कुणाच्या? तुमच्या बापाच्या. हो काय झालं आता? सगळी सगळी बिंडोक माणसं माझ्याच राशीला कशी पुजलीत ना कुणास ठाऊ. आता हे कुणाबद्दल बोलता भाऊ तुम्ही? दाम्या हे बघ, तुला जर काही काम नसेल ना तर माझ्यावर उपकार कर आणि शांतपणे झोपून जा. मग हे आता सांगता हो तुम्ही मला? सकाळपासून जागरण करतो इकडे फिर तिकडे फिर हे घे. दाम्या हे बघ, माझ्या डोक्याचा भुगा करू नकोस. तू तुला सांगण्यात ना काही अर्थच नाहीये. मी जाते इथून निघून. बाईंच्या डोक्याचा फुगा झालेला आहे. करून हा प्रकल्प आपल्या गावात व्हायला पाहिजे. अरे व्हायला पाहिजे काय होणार. अरे आपले भैया साहेब का छोटा माणूस आहे वय. अरे वाट बघा. अरे ह्यो प्रकल्प आमच्याच गावात येणार काय र. अरे तुमचं भैया साहेब आमच्या सरपंचामुळे पाणी कम आहेत. ए फुकणीच्या, भैया साहेबांचं नाव घ्यायचं काम नाही सांगून ठेवतो. अरे काढणार काय कराल तुम्ही? अरे तुमचे भैया साहेब म्हणजे फुकट चंगू बाबूराव आहेत. ए चिनपट्या, लोट्यात पाणी भरून मालरानावर पाठवून देऊ तुम्हाला रांगोळी काढायला. ए अरे नाही तुमच्या रक्तसाळा सांडला तर नाव नाही घेणार आडगावचं. अरे बघताय काय, फोडून काढा एकेकाला आणि दाखवा लोटे गावचा इंगा. येऊ का? येस कम इन. नमस्कार. 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 बसा.
बोला कलेक्टर साहेब. आम्ही आमच्या या गावच्या विकासासाठी जीवाचं रान करतो. अहो या गावचं नाव या पंचक्रोशीत जावं म्हणून आटापिटा करतो आम्ही. पण या गावातले काही आहेत टिकोजीराव, ते या गावच्या विकास कामात मोडता घालतात. बस एवढंच तुमच्या कानावर घालायचं होतं म्हणून आलो होतो. हे पहा, तुम्हा दोघांना आपापल्या गावातील लोकांची चिंता वाटते हे ऐकून फार बरं वाटलं. साहेब, कोणाच्याही प्रगतीच्या आड आम्हाला यायचं नाही, पण आडगाव पेक्षा लाटेगावच्या लोकांना या प्रकल्पाची जास्त गरज आहे. पाण्याअभावी आमची पिकं करपतायत साहेब. साहेब, वर्षाने वर्ष अंधारात खितपत पडणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांना या प्रकल्पाची जास्त गरज आहे. पण हे सरकारी काम आहे. दोन्ही गावच्या सर्वेक्षणातून कोणती जागा या प्रकल्पासाठी उपयुक्त आहे ते सरकारच ठरवणार. मी फक्त हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी कसा लागेल एवढाच प्रयत्न करू शकतो. हो, पण या प्रकल्पामुळे कुठल्या गावचा फायदा होईल हे नाही सांगता येणार. साहेब साहेब, यांच्या माणसांनी बाहेर दंगा माजवलाय. काय पहा, तुम्ही जर काही थांबवलं नाही तर मला नाही ना पोलिसांची मदत घ्यावी लागेल. भैयासाहेब, सरपंच, समजावं तुमच्या लोकांना. ही सुरुवात आहे भैयासाहेब, ही सुरुवात आहे. पुढे बघा काय काय होतं. चला ना. ए चल चल, ए सोडर ते ना. टिंग डोंग टिंग डोंग टिंग डोंग टिंग डोंग टिंग डोंग गल्ला कोणच नाही. Hey, you shorty, come here. Ha, मी इकडच कामाला आहे. त्याला तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला कोण हवाय? बेकर झाला असेल तर बोला आता लवकर. आधी आदिनाथ देवधर. त्याला हा नाव कुठे तरी ऐकल्यासारखं वाटतोय मना. नो, आय जस्ट वॉन्टेड टू नो अँड आय जस्ट वॉन्टेड टू गेट इट कन्फर्म दॅट इज इट मिस्टर आदिनाथ देवधर बंगलो हल्ली. ओ या 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 काहीच कळलं नाही. नाही म्हणजे बोलतोय बोलतोय. नाही म्हणजे मला असं विचारायचं की आदिनाथ देवधरांचा बंगला हाच का? तुम्हाला कुणीतरी गंडवलेला हाय. व्हेरी गुड. हो व्हेरी गुड. काय बोलताव? इथं आदिनाथ देवदास काशीनाथ जीवनाथ रामनाथ कोण नाही हाय, पण तुम्ही कोण हाय? तुझा बाप. बाप? पण माझा बाप एवढा जेंटलमन मला कधी दिसला नाही. तो तर ढगात गेलेला आहे ना. पण त्याला येण्याची आधी काय पद्धत बिद्धत मेल करायचा, ईमेल करायचा, एसएमएस तरी करायचा, अहो फेसबुक वर कन्फर्म तरी करायचा, निदान मिस कॉल तरी द्यायचा. ओके ओके ओके, नेक्स्ट टाइम ला येईन तेव्हा सगळं काही तुला मी करीन. ओके. नाही पण म्हणजे मला आधी माहित असत मी तुम्हाला घ्यायला आलो असतो ना. कुठे? स्वर्गात? स्वर्गात नाही, नरकात नाही, कमीत कमी तिथपर्यंत तरी आलो असतो. कुठपर्यंत? एल्पिस्टन पर्यंत. काय कोणाशी बोलतोस? आईचा घो. काय? तुमच्या नाही, माझ्या आईचा घो आलेला. ओ झालं, तुम्ही बाहेर काय करता? चला चला. काय झालं? कोणालाही घरात घेतोस? धर्मशाळा नाहीये, घर आहे. चला निघा. मॅडम प्लीज लिसन. ए माय सन, सांग ना यांना काहीतरी. सांग. ते सांगतायत सन्या काहीतरी. चला चालते वा. चला निघा निघा लवकर लवकर. दार लाव. हा कसला लावतोय? मीच लावते. त्याला केवढा मोठ्याने आवाज आलाय. माझ्या मेंदूची कवटी फुटली त्याचा आवाज होता. के बापरे, म्हणजे आता डॉक्टरला बोलवावं लागेल. डॉक्टरला कशाला? तुमची ती कवटी फुटली ना मेंदूची, चिवायला नको. कोणाशी बोलतेय मी आता? दामूशीच बोलणार. हित दुसरं कोण हाय बोलाय? देवा परमेश्वरा, अरे सोडव रे मला यातन. आता परमेश्वर हिला काय सोडवणार हाय? तर परमेश्वर वर जाऊन भेटावं लागेल. एवढ्या पगारात मना नाही परवडणार. आपण इकडे जाऊ.
काय ग सगळं कसं शांत शांत वाटतंय, पिंटू कुठे दिसत नाही? त्याचं काय ना बाबा, आज त्यांनी खूप धिंगाणा घातला, दमून झोपलाय लवकर. हो का? चांगले संस्कार करा त्याच्यावर, बापाच्या वळणावर जायला नको. ओ डॅड, पिंटूचा बाप म्हणजे मी. उद्याचा एक महान म्युझिक कंपोजर होणार आहे, माहितीये तुम्हाला? उद्याचा मला आजचं पाहिजे, आजचं. अरे जीव तोडून मी तुला सांगतोय, आपल्या धंद्यात लक्ष दे, जमिनीकडे बघ, गावाकडे बघ. नाही काय गाण्याचं वेळ घेतलंय, एक दिवस एक गाणं आहे ना, तुला भीक मागायला लावेल. ए ओरडू नकोस, तू उगाच त्याच्यावर ओरडू नकोस, तू जेवणाचा राग त्याच्यावर काढू नकोस. हे बघा, मी कोणाचाही राग जेवणावर काढत नसते, मुळात मी जेवणावर रागवतच नाही. अय्या खरंच आई, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. काय? हो. व्हाट मॉम, तू प्लीज असं नको करूस, डॅडचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस, तुझ्या हेल्थ वर परिणाम होईल. ऐक त्याचा, ऐक तो काय सांगतोय ते, ऐक. खात जा, खात जा. अरे शशांक, माझा उपास आहे आज, म्हणून मी काही खात नाहीये. काय बोलता, काय खात नाही खात नाही? सकाळपासून एवढं खाता हो की नाश्ता आणि जेवण पण संपलेलं आहे, त्याच्यामुळे पारून आम्ही दोघं पण उपाशी राहिलेलो आहोत. काय करू, सकाळी माझ्या लक्षातच राहिलं नाही आज माझा उपास येते. हो पण मी रात्रीचं अन्न वर्ज्य करायचं ठरवलंय, फक्त फलाहार करणार आहे. फलाहार घेणार आहे ती? वा वा वा, म्हणजे अशी तू शिरशिडीत होणार, एखाद्या नटीच्या पोटावर तू आता पाय देणार. सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर असं दिसायला लागलंय. इकडं माझा मुलगा गीतकार, गायक आणि संगीतकार म्हणून गिटार खाजवत असणार आहे, आणि दुसरीकडे माझी बायको पाया चाळ घालून झिंक झिका झिका नाचत सुटणार, आणि मध्ये बाप भिकाऱ्यासारखा. माय डार्लिंग आय लव यू, माय डार्लिंग. ते काय जेवायचं राहणार आहे का? भूक लागली की येऊन बसतील, वाढ मला बाबा वाढ. श्वेता, हे संपलं बहुते, तू साईड ला बघू, मध्ये मध्ये काय करतोयस? श्वेता, हे काय चाललंय? डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय, आणि या अवस्थेत तुला आरामाची गरज आहे. हे बघ कशाला करतेस आपण, आपण ऑर्डर देऊ ना हॉटेलमध्ये. आम्ही ती अवस्था अजून वेळ आहे रे, आता कुठे? हा ते पण आहे, पण श्वेता मी काय विचार करतो ना की मी सुट्टी घेऊन आता घरीच बसतोय. हा आणि मी काय करू? आराम. वा मी आराम करेन. हा आणि तू जर कामावर गेला नाहीस ना तर आपण खाणार काय? आणि मी काय म्हणते, आता आईचा आपण आपल्यावरचा राग निवळलाय, मी शेवटच्या महिन्यात तिच्याकडेच जाईन. हा हे मात्र बरोबर बोललीस तू. अब काय आहे ना की सासूबाईंची काय म्हणतात ते, तो ते डोळे आले समथिंग, डोळे डोहाळ जेवण. हा राईट, त्यांची हाऊस बोस पण पूर्ण होईल, आणि तसंही आपल्यापेक्षा त्यांना जास्त हाऊस आहे बाळाचं तोंड बघायची. अरे अमित. हो. पण आईला ही गोड बातमी सांगायचीच राहून दिली. तुझ्या आईला? हा सांग ना गोड बातमी, जाऊन सांग. हा तू जरा गॅस वरती बघशील? एनी टाइम. पिंटू बाबा आजीला फोन देणार? फोन. कोण आहे? बर जा तू खेळायला जा. हॅलो. हॅलो. हा कोण बोलताय? आई श्वेता बोलतीये. श्वेता? हो आई. आज आठवण आली का ग मेलेल्या आईची? आई मी खूप दिवसांनी तुला कॉल केलाय, मी फोन ठेवू का? खरं सांगू खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटत ग तुझ्याशिवाय. तू कशी आहेस? आई मी तुला एक आनंदाची बातमी सांगायला फोन केलाय. आनंदाची बातमी? कोणती? आई तू आजी होणार आहे. काय? मी आजी होणार आहे? हो. म्हणजे तू? हो ग. काय सांगतेस तू हे बाळा?
म्हणजे त्या भैयाने दिवे लावले वाटतं. आई मी फोन ठेवू का आता? नाही ग बाळा, मस्करी केली. बर, अभिनंदन तुझं. बर आई, उद्या ना आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, 25वा, आठवत आहे का? अय्या हो, आणि त्यानिमित्त मोठी पार्टी ठेवली आहे माथेरांच्या बंगल्यावर. येशील ना? हो नक्की येईल. आणि जावयाला पण घेऊन ये माझ्या. जावई बापू? येशील ना बाळा? नक्की येईल.
चलला नखरे शराबी रोग नयानी तुझे गाल गुलाबी जल्ला प्राण प्रिय जान प्रिय तू 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 माझा प्राण 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 जीव तुझा वर केला कुर्बान जीव तुझा वर केला कुर्बान चला 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 आता केक कापायचा आपल्याला पिंटू कुठे एक मिनिट जरा सारखा पिंटू 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 इथे ये करून काय थांबलाय तिला सांग पटकत ये म्हणून लोक केक कापायला थांबलेत हो पण बाबा आई गेलेत कुठे अगं ती पिंटू या शोधाला बाहेर गेली अगं पण तो वर झोपलाय मग दामो घेऊन येईल तिला चला चला कस ती येऊ दे ए पिंटिया आवाज करणे का नाही उठा रे इसको बॉस बहुत हेवी आहे थोडा कम हलका वाला उठाते है अरे गोद में उठाना है क्या घर में फंक्शन चल रहा है इसने देख लिया ना तो सबकी वाट लगेगी चलो चलो शाम को ले चलते ज्यादा आवाज करेगी ना तेरे 50 टुकड़े करूंगा समझी क्या ज्यादा होगा ठीक है बचपन अरे ये कौन है अरे भाई साहेबांना नीट न्यावा चाललं विसरला रे भाई साहेबांना बोलवली अग आईला बोलव तुझ्या केक कापायचा आहे चोर 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 आदिनाथ साहेब आदिनाथ साहेब आदिनाथ साहेब आदिनाथ आदिनाथ साहेब रे जल्ला केक खाय केक कापून घेऊया आणि मग बाकी सगळं काय सांगतो काय केक कापूया तुझी मालकीण आल्यानंतर केक कापूया मालकीण येणार नाही त्या चोरीला गेला तुम्ही केक कापा कदम येस सर प्रत्येक गोष्ट बारकावेनिशी तपशीलवार लिहून घ्या एकही गोष्ट नजरेतून सुट्टा कामा नये कोणाच्या तुझ्या बायकोच्या मला एक सांगा अशा ताईंना गुंडांनी पळवून नेलं हे तुमच्यापैकी पहिल्यांदा कोणी पाहिलं दामून तुमच्यातला दामू कोण हे बघा आमच्यापैकी दामू कोणी नाही दामू माझ्या नोकराचं नाव आहे तो इतक्यात येईल कदम येस सर त्या दामूला ताबडतोब आत टाक आणि नाका तोंडातून वाणी निघेपर्यंत तोंडात पाणी पाच त्याच्या येस सर पण सर मी काय म्हणतो पाणी महाग झालंय पहिल्या धारेची नऊ टाक देऊन टाकू त्यांच्यावर तुला पण टाकायला बरी काय तुमचा पण ग्लास बाजूला ठेवतो ना काय सासुरा का हो रहा का हो रहा हमरी सासूबाई चोरीला गेली आणि का चाललंय खामोश हम अंग्रेज जमाने के जेलर नाही हम इस जमाने के जेलर है कदम या सर त्याची जबानी घ्या आणि संशय आला आत टाकून द्या यस सर काय आत टाका गंमत आहे जाऊय तो माझा वाटलं तर तुमच्या साहेबांना फोन करतो मी अहो नको अहो असं काय करताय अहो माफ करा साहेब अहो जरा आमच्या साहेबांना समजून घ्या काय आमचे साहेब जरा कमी आहेत काय खात्यात खात्यात माणसं कमी आहेत ना ते सांगतोय मी ते काही असलं तरी माझी आई लवकर मिळायला पाहिजे हॅलो 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 साहेब माझी चूक झाली माझ्या पोटात नका पाय मारू हवं ना तर मी त्यांच्या घरी जाऊन पाणी भरतो पण मला कामावर नका काढू काय इज्जत जाईल ना माझी साहेब मी हवालदार आंधळे बोलतोय हवालदार
अरे उगाच घाबरलो मी, काय झालं? त्या किडनॅपरनी बिल्डरची हत्या केली हो. बिल्डरची हत्या केली? ए तू तुझ्या डोळ्यात पाहिलं ना, हो ना, तर मला धंद्याला लावशील. काय घाबरू नको, आलो मी तिकडे. कदम. यस सर. या सगळ्यांची जबानी घ्या आणि कोण संशयित वाटलंच लगेच आत टाकतो. काय नोकरी घालवायची का? त्यांना डायरेक्ट सोडून द्यायचं. मी आल्यावर बघतो काय करायचं ते. काय जरा घाईत आहे ना, खून झालाय ना. टोपी समजून आपलं. हा सापडली टोपी, सापडली. आता फक्त काठी घेतलं की झालं. काय 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 करताय मला साहेबांची? हो जर गाडी काढा. कितना हो गया भाई साहब? 20 रुपया. ये रखो जल्दी पारू मना कुठं आणलीच आहे कुठं. अरे पैसा उरलेलं पैक ग वसाडे कुठं आणलीच आहेस म्हणत तुझा काय विचार काय तुझा? पोलीस स्टेशन हाय ग काय बोलतेस काय वसाडे? तुला माहितीये ना नुसता पोलीस दिसला तरी माझं काय काय बोललं होत. ते काय होत बोल? नाही ते सांगण्याच्या परिस्थितीला नाही. हाय सगळं आत ओल झालेलं आहे पण आपण चल जाऊया पोलूया. चल मारू काय मारू. सॉरी सॉरी सॉरी. नाही नाही मी सॉरी बोलतो, मी बघितलं नाही त्यामुळे चुकून धक्का लागला हो. नाही म्हणजे ऍक्च्युअली मी हिच्याशी बोलत होतो म्हणून तुम्हाला धक्का लागला. आय एम सॉरी. अहो एकदा चुकून धक्का लागला तर काय हजार वेळा तुम्हाला सॉरी बोलू का? सॉरी 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 सॉरी. हे बघा तुमच्याशी बोलण्याच्या नंतर साहेबाचा फोन आला. आता मला पण भांडी घासावी लागते वाटत. हॅलो अहो मला जाऊ द्या. सॉरी सॉरी. हे बघा साहेबांना सांगा सॉरी सॉरी. अरे कहा बताए का डरावना सपना देखा तो हर माँ का. वहां का कैबरे. श्वेता अब इसमें कहा रो रहे हो? अब एक बात बताओ, सपने कभी सच हुए हैं का? और देखो अतः प्लीज टेंशन घेऊ नकोस. बाळाची काळजी घे. मला खूप टेन्शन येतंय अमित. अरे जो जन्माला आलेला नाहीये त्याची तुला काळजी वाटते आणि जिने मला जन्म दिला तिची मला काळजी नाही वाटणार का? श्वेता अब 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 चिंता करके कोई फायदा नहीं है. देखो हम क्या कहते हैं पता है, तुम्हारी हमारी जो सास है तुम्हारी माँ, वो खाना खा के, मैं तो कहता हूँ गुंडों का भी खाना खा के डकार मार के सो गई होगी कब की. अमित मला तुझे पीजे ऐकण्यात काही इंटरेस्ट नाहीये आणि माझी मनस्थितीही नाहीये, प्लीज. अगं श्वेता मी पीजे करत नाहीये खरंच. पहिले हमरे भी बहुत इच्छा थी कि खडू सासू को किडनैप करके उसकी अकल ठिकाने पर ले आएंगे, लेकिन फिर सोचा नहीं बाबा, एक तो वो खाती इतना है, उसके एक वक्त के खाने में मेरे पूरे महीने की पगार घुस जाएगी. मग सोड ला तो विचार. अमित तो आता अतिरेक करतोय सा, त्याचं जळतं ना त्यालाच कळतं.
केळ म्हणजे मला ना जेवणानंतर केळ खाल्ल्याशिवाय भूक भागत नाही माझी. अरे किती खाशील किती खाशील, आता मलाच खा. करपलेला खात नाही मी. काय बोलते किती आम्हाला पिडशील, एकतर आमच्या वाटणीचं सगळं अन्न तू एकटीनेच फस्त केलंय. आता तुझ्यामुळे आम्हाला उपाशी राहावं लागेल. हे डोल्या बाय, या बायनी साधं पाणी सुरू ठेवलं पोट भर प्यायला. हो ना बाई, ऐक कोण आहे मला पळवून आणायची चूक कोणी केली, मग याची भरपाई करणार कोण? आता जर मला केळं दिलं नाही तर मी तुम्हाला रात्रभर झोपू देणार नाही. काय बोलते हे बघितलं? काय बघितलं? भाजी कापायला चाकू म्हणते, चाकू म्हणते भाजी कापायला, चाकू म्हणते, चाकू म्हणते भाजी कापायला, चाकू म्हणते. ए यानं मी माणसं कापतो. काय कापतो? माणसं. जास्त बोललीस ना तर तुझा कोथळा बाहेर काढ. ठेवतो हा ठेव ठेव खाली चल. मला बोलते कुठे? बाबांच्या रूम मध्ये झोपलाय. बरं झालं मॉम नाहीये त्यामुळे डॅडला सुद्धा एकटं एकटं वाटत असेल. मला काय वाटतं माहितीये शशांक, आईंचा फटका स्वभावामुळे नक्की कोणीतरी दुखावलं गेलं असणार आणि त्या अपमानाचा वचपा काढण्यासाठी म्हणून त्याच माणसाने आईंना किडनॅप केलं असणार. अगं पण मॉमला किडनॅप करून कोणाचा काय फायदा होणार आहे? अहो आईना जन्माची अद्दल घडवायची असेल त्याला. मला तर असं वाटतंय की तुला तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. आया मला मला काय आनंद होईल? कारण जोपर्यंत मॉम नाही तोपर्यंत जेवण करण्याचा त्रास सुटला. हे बघा मनाला येईल ते बरळू नका. मी जे काय म्हणायचे ते आईच्या भल्यासाठीच बोलत होते. त्यांचा हा अति खादाडपणा एक दिवशी अंगाशी येईल त्यांच्या. आता तुम्हीच मला सांगा
या लठ्ठपणामुळे एखादा भयंकर आजार झाला त्यांना तर निस्तरणार कोण? मीच ना। बरोबर आहे, कारण आता तुझा तोही त्रास वाचला म्हणून खुश असशील तू। हे बघा, देवाने तोंड दिले म्हणून वाटेल ते बोलू नका। तुमच्या अकलेचे तारे तोडणं बंद करा आणि झोपा। आता रात्र खूप झाली। इथे माझी मॉम नाही म्हणून माझ्या डोळ्यावरची झोप उडाली आहे आणि तुला बरी झोप येते। हो मला झोप येते, कारण काय आहे ना, दिवसभर काम करून मी थकते। तुमच्या सारखं प्रॅक्टिसच्या नावाखाली काम चुकारपणा करणं अजून माझ्या नशिबी आलेलं नाहीये। उद्या सकाळी काय, मलाच काम करायची आहेत। तुमचं काय, दिवस उजाडेपर्यंत झोपून राहिला तरी कुणी काही बोलणार नाहीये। तुमची प्रॅक्टिस आणि तुम्ही। तुम्ही सगळेजण असा माझ्या संगीत साधनेचा अपमान करता ना, एक लक्षात ठेवा, एक दिवस असा येईल जेव्हा माझी हीच विद्या चमत्कार घडवेल। चमत्कार घडेल तेव्हा बघू, आता झोपू। चमत्कार घडेल म्हणे। आलो रे बाबा, मला काय बाहेर फिरायची काय सवय नाहीये, थोडा उशीर झाला समजून घे ना काय आहे। भाऊ भाऊ जरा फोन देता, मला घरी फोन करायचंय। घर कुठे आहे तुमचं? ते ते मसना, तुम्हाला काय करायचंय, जरा फोन दे ना, मला घरी फोन करायचंय। हा काय भूताटकीचा प्रकार तर नाही ना? हा जामोश आहे, स्मशान पण जवळच आहे, हे हडल तर नसेल ना? बापरे, आज मी काय घरी जिवंत जात नाही। कसला विचार करताय, फोन देताय ना मला, फोन करायचंय मला। माझ्याकडे मोबाईल नाहीये। मोबाईल नाहीये, मोबाईल नाहीये, हातात काय, हातात काय शूप आहे का? फोन दे नाही तर दे नाही रट्टा, फोन दे 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 फोन दे। भूत 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 मिरखे काय बरं, कोणाला फोन करावा? श्वेता, काय नंबर आहे? 22-63-0-3-7-5। कोण आहे आता? हॅलो हॅलो, श्वेता, अगं मी बोलतेय। आई। आई काय ग, ही वेळ आहे का फोन करायची? एक दिवस झोपू दे ना समाधानाने, नुकताच डोळा लागला होता माझा। अगं मी इथे एवढी टेन्शन मध्ये आणि तू सुखाने कसली झोपतीयस? आई मी सुखात आहे ग। श्वेता माझा ऐक, अमित मला काय दारू पिऊन मारत नाही, फुलासारखं जपतो, तू कशाला त्रास देतेस? तू झोप बघू आता आणि मला झोपू दे प्लीज। अग आई कोणाचा फोन होता? आईचा, किती काळजी करते माझी आई, रात्रभर फक्त माझा विचार करत असते, नाहीतर तू कुंभकर्णासारखा झोपलेला असतोस। बस सासूबाई पण माझी। सासूबाई, सासूबाई काय झालं? अरे श्वेता, सासूबाईंचा फोन होता। मग मग अमित, अरे हमें कुंभकर्ण बोलने से पहले इतना तो सोचो, अरे तुम्हारी माँ का फोन था। मला कळलंच नाही, मी झोपेत काय बडबडले ते। आई हॅलो हॅलो आता आईने किती आशेने फोन केला असेल, मला वाटलं की नेहमीप्रमाणे मला ती फोन करतीये। ह्याची बॅटरी पण डाऊन झाली, मूर्ख माणूस, बॅटरी पण चार्ज करता येते का बावळर? खरच आई, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये। काय हो व्हाट मॉम, तू प्लीज असं नको करूस।
गरीब गाय वाटली की काय त्या भैयाला वाटेल तसं मारायला पण माझी मुलगी काही कमी नाहीये चांगला मराठी हिसका दाखवला त्या कारट्याला तुम्ही जे काय बरळताय ना ते झोपेत बरळताय असं काहीच घडलेलं नाहीये तुम्ही स्वप्न बघताय हो स्वप्न माझं लग्न झाल्यावर हेच नातं तू नक लावून मारूनही टाकलंस आता फक्त अमितशी माझं नातं आहे काय रे एक कोंबडी चोर खूप किडे आहेत का तुझ्यात कसला साहेब कसला कोंबडी चोर मला विचारतो चला अरे आम्ही उंदीर पकडायला घाबरतो तू हत्ती पळवतो नाही हो साहेब हत्तीने जाडी बाई पळवली याने हे हवलदार बोला साहेब याला पण वर टाक माहिती आहे मला काय रे अरे एखादी सुंदर तरुणी पळवायची तर जाडी म्हातारी पळवतोस तू तुझ्या मर्दांगीवर साहेब आम्ही फक्त भुरटे चोर आहेत लोकांना नको म्हणून रस्त्यावर टाकून दिलेल्या वस्तू फक्त आम्ही चोरतो किडनॅप वगैरे आम्हाला काही माहित नाही हो त्याची जीप खूप वळवळते शेण आणलं ना शेण कोंब त्याच्या तोंडात कोंब नको चुकी झाली अरे काय रे हा कुठे किडनॅप केले तिला साला चार दिवस झोप उडवली आमची माहित नाही साहेब माहित नाही तुला तुला पण काय माहित नाही याला आपण काय देणार आहे चार प्राण्यांच्या पायाचा चार पायाच्या प्राण्यांचं शेण आता याला दोन पायाच्या प्राण्याचं शेण घालतो थांब ओ साहेब नाहीतरी पोटात कळ आली करू आताच खाली करू घाण अहो साहेब दया कराव पण असली घाण खायला घालू नका आता मला एक सांग तुझ्या पृष्ठभागावर गोळी घातली
ती कुठून बाहेर येईल आणि काय होईल? विधी करायची वांदी होती नो. अरे मेला तुला गोळी घातली तू नरकात जाणार. नरकात तुला विधी करायचा कशाला? हा असं नाही ऐकणार. याला तर घालतोच गोळी. साहेब साहेब सांगतो सगळं खरं खरं सांगतो साहेब. साहेब जयसिंगवानानं आम्हाला सुपारी दिली, सांगितलं देवद घराण्यातली कोणतीही एक व्यक्ती उचला, आयती बाई सापडली हातात, उचलले आम्ही तिला. बाबा आले. बाबा आईचं काय कळलं? म्हणजे काय ती इकडे आली नाही? नाही. काय झालं म्हणजे ज्यांनी तिला किडनॅप केली ना त्यांना पोलिसांनी अटक केली, झालं भलतच हिनं त्यांना मार मार मारलं आणि स्वतःची सुटका करून घेतली. पण सासूबाईंना त्यांनी किडनॅप का केलं? तो जयसिंग त्याच्या सांगण्यावरून त्याला त्याला शह द्यायचा ना मला. बाबा आईने सुटका करून घेतली मग ती परत का नाही आली घरी? खरंच की आता तर तीच काळजी वाटते मला पण. त्यांनी काही खाल्लंही नाहीये, कुठे भुकेबाई चक्कर येऊन पडल्या तर? तू प्रत्येक वेळेला माझ्या आईच्या खाण्यावर का उठतेस? तुझ्या घरचं खाते कधी? नाही नाही हे बघ हे बघ पॉइंट तिचा करेक्ट आहे, आपल्या लक्षात नाही आलं हा पॉइंट आहे. तिला भूक लागली की ती कासावीस होते ही शक्यता आहे बरं का? ही शक्यता आहे. हा बाबा आता काय करायचं? काही नाही, पोलीस तपास करतायत, आपण पण तपास करायचा. चला हॉस्पिटल तपासूया. चल पुरी चलतो. चला चला काळजी घ्या. हा घेतो काळजी, तुम्ही पण घ्या काळजी. सर तुम्ही ज्याप्रमाणे आता वर्णन केलं ना ज्या बाईचं, तशाच वर्णनाची एका बाईची बॉडी आली आमच्याकडे. हो हवं तर खात्री करून घ्या. सर हीच ती बॉडी, एका मोठ्या अपघातामध्ये चेहरा जरा विद्रूप झालाय त्यामुळे जरा ओळख पडते का ते बघा. नाही ही माझी मॉम नाही. डॅड ही मॉम नाही. चल निरंजन डरो मग बेटी. बेटी काय बेटी, मी काय तुम्हाला बेटी वाटते गोसावड्या? आमच्यासाठी या विश्वातील समस्त स्त्री जात ही आई बहिणीप्रमाणे आहे बेटी. तुझ्या अज्ञानी स्वभावामुळे तू आमचा अपमान केलास, पण मी काही तुझ्यावर रागावणार नाही. ईश्वर इच्छेनुसार तुला मार्ग दाखवला मी येथे आलो आहे. तुम्ही अगदी बरोबर ओळखलत महाराज, मला खरंच मार्ग सापडत नाहीये. खरंच चुकलं माझं, चुकलं. या अज्ञानी पामराला माफ करा, पण महाराज कृपा करून मला माझ्या खरचा रस्ता दाखवा. परमेश्वराला दिलेलं शब्द पुरा केल्याशिवाय तुला खरी जाता येणार नाही. महाराज मला कळेल अशा भाषेत बोललात तर फार उपकार होतील. काही महिन्यापूर्वी तुला एक ज्योतिषी भेटला होता. हो तुझ्या मुलीला अपत्य व्हावं अशी तुझी इच्छा होती. ज्योतिषाने तुला एक उपाय सुचवला, त्याप्रमाणे तू नवज बोललीस. काही महिन्यातच मुलीच्या घरी पाळणा आलेल. परमेश्वराने दिलेला शब्द पुरा केला, मात्र तू नवज फेडायला विसरलीस. चूक झाली, खरंच माझी चूक झाली. पण महाराज मी लवकरात लवकर नवज फेडेन. या रस्त्याने जा, तुला मार्ग सापडेल. पण लक्षात ठेव, बोललेला नवज फेडल्याशिवाय घरच्यांची संबंध ठेवायचा नाही. नमस्कार करते. देव तुझं कल्याण करील.
याचे जास्तीत जास्त 10,000 रुपये येतील. काय एवढे कमी? अहो 2 तोळ्याची अंगठी ही 2 तोळ्यांची आणि वर हिरे सुद्धा आहेत. दिसतायत ना हिरे? अहो सोनार आहात की हजम? अहो पूर्वी माझा हजामाचाच धंदा होता, पण हजामाच्या धंद्यामध्ये काही रामच राहिला नाही म्हणून तो धंदा सोडून दिला आणि सोनार झालो. आता तर मी सोन्यात लोळतोय. हा लोकांना लुबाडून एके दिवशी ना हरामाचं सोनं फुटेल अंगावर तेव्हा कळेल. एकदम चांगलं बोललात बघा. हो माझ्या अंगभर सगळं सोनाच होऊ दे. निर्लज्जपणाचा कळस आहे तुम्ही म्हणजे. हे बघा निर्लज्जम सदा सुखी. या अंगठीचे 10,000 रुपये येतील. अंगठी मला द्या आणि 10,000 रुपये घेऊन जा. काय करणार, गरजवंताला अक्कल नसते ना. अडला हरी गाढवाचे पाय धरी. ठेवा ती अंगठी आणि द्या पैसे. हे पुरे 10,000 आहेत. अहो विश्वास नसेल तर मोजून घ्या. भिकाजी राव पैसे कमी देतो पण रोक आणि चोख देतो. हा इथे भेटलात परत कुठे भेटू नका, नाहीतर जोड्याने पूजा करीन तुमची. अवश्य अवश्य परत येताना मालकाला घेऊनच या तुमच्या सोबत. हा तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. अरे अमेरिकेतून मी इकडे आलो होते काय बायकांच्या हातचा मार खाण्यासाठी? बाबा जल्ल तुम्ही चोरासारखं पालताव कुठ? अरे चोर तुझा बाप म्हणजे तुम्ही चोर आहो. गल्ली तुम्हाला ही सवय कधी पासून लागली? तुला सांगतो या घरातली सगळी माणसं कम्प्लीट 100% फुल ट्रू वेडी. मी कसा काढतोय दिवस मना माहिती आहे. मांजासारखा तुमच्या पण डोक्यावर परिणाम झालाय की काय बाबा? बाबा इफ यू अगेन कॉल मी बाबा ना आय विल रिअली मर्डर टॉप टू बॉटम टू यू यू नो. ओ या 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 Arika, yeah, 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 I don't you understand? Yeah. I will cut you, but really cut, 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 I will. अरे फडसा या 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 करत आत आलेल्या माणसाला आणखी कुठं आत बोलवतो? तो काय म्हणतो ते कळलं काय तुला? तो म्हणला बाबा म्हटला तुझा गळा भरू दे ना. अरे कधी काय करतोस मित्रा? 1 महिना झाला मला इकडे येऊन. 1 महिना? 1 महिना झाला? अरे पण मग तुला मी ऍड्रेस दिला होता, तो आला का नाहीस घरी? काय करणार दोस्त, अरे तुझ्या घरच्यांनी मला तुला भेटायला दिलंच नाही. लेकिन टुडे आय हॅव डिसाइडेड आज तुला काही झालं तरी भेटायचं म्हणजे भेटायचं. बोलतोय मी. मग दारातून आत याला जमेना म्हटल्यावरती मी खिडकीतून आत आलो आणि खिडकीतून आत आलो आणि बघतो तर काय लडकी. अरे तुझ्या या मोलकरणीने मला मार मार मारला यु नो. बघ आणखी बोललास ना तर तुला आणखी मार मार मारेल. वाई वाई बदली नाही ती, ती माझी सून आहे सून. काही काय तुझ्यासारखी काही दिसणारे माणसात आली ना किती तशी वागते. नाही 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 करू नकोस. ऐक माझ, हा माझा लहानपणीचा मित्र आहे, दिसतो मावाली त्याच्यावर जाऊ नकोस. एक काम कर, हा इथे आहे तोपर्यंत छान छान खायला प्यायला घाल. चल कशी बघ पुन्हा याला चिडवू नकोस नाहीतर हा रागानं परत अमेरिकेला जाईल. काय बोलतो बाबा, तुम्हाला तर स्वर्गात जायचं आहे ना, तुम्ही अमेरिकेला कुठे जातो बाबा? यू वेट बाबा.
गुढे गावशी तो टक्कर देईल आदिनाथ देवधर साहेबांचा आदिनाथ देवधर साहेबांचा। ही चिल्लर घोषणाबाजी बंद करा, हे काय नेत्याचं घर नाही। अहो देवधर साहेब आमचे नेतेच आहेत आणि त्यांच्यामुळेच लोटे गावचा विजय झाला आणि जयसिंग माने फरार झाला। हे बघा, तुम्हाला माझ्या डॅडच्या उपकारांची जर जाणीव असेल तर आधी त्या फरार जयसिंगचा शोध घ्या आणि त्याची पाठ चांगली चापकाने फोडून काढा। हो हो, त्याची पाठ चापकाने फोडूनच काढूया। चला रे चला। थांबा थांबा गावकऱ्यांनो, थांबा थांबा, कायदा असा हातात घेऊ नका, ते करायला पोलीस सक्षम आहेत। अहो पण मी काय म्हणतो, जयसिंग मानेन असं केलंय काय ज्यामुळे अहो सगळे पोलीस त्यांच्या मागावर आहेत? त्याने त्याने माझ्या मॉमला पळवून नेलं। अहो पळवून म्हणजे असं हाताला धरून पळवून नाही हो, अरे तू किडनॅप किडनॅप केलंय। पण गावकऱ्यांनो घाबरू नका, त्यांच्या तावडीतून माझी बायको सुटली पण अजून घरी का नाही आली कळत नाही। हे बघा भैया साहेब, तुम्ही काय भी काळजी करू नका, आज तुमच्यामुळे आमच्या गावाच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। भैया साहेब, आता तुम्ही संकटात असताना अख्खा गाव तुमच्या पाठीशी उभं राहील। आम्ही सगळे मिळून त्याचा शोध घेऊ। रेजल्ले सगळे मिळून तुम्ही शोधणार हाय ना, मी नुसती काय तोंड बघत बसणार हाय? आपण सगळे मिळून शोधणार हाव, पण त्याला मना एक कळत नाही, आपण शोध कुणाचा घेणार हाय? ओ साहेब एक मिनिट, कुठे शोधायचं याला? ए काय करतोय? अहो धावून धावून टाकी फुल झाली आहे माझी, थोडी ठेव त्या भेळपुरी वाल्यांसाठी। चल साहेब, आपल्या कुत्र्याने त्याला कच्चाच खाल्ला की काय? अख्खा साल्याला सोलून खाल्ला पाहिजे होता, बाई पळवतो काय? अहो साहेब असं कसं म्हणता तुम्ही, अहो ते मुख जनावर आहे, आपल्यासारखं माणूस आहे का? सोलून चांगलं मीठ मसाला लावून खायला, त्याला काय कच्चं मांस मिळालं खाऊन टाकलं असेल ना। एक काम करतो, चार दिवस उपाशीच ठेवतो। ओ साहेब, अहो का त्या मुख्या जनावरावर अन्याय करताय? अरे अन्याय नाही, त्याला बक्षीस पण देईन मी। कसं काय? किटकिट करू नको, त्याला शोधायला त्याला। अहो साहेब म्हणजे परत तुम्ही पुढे आम्ही मागे? अहो काय श्वेता, श्वेता का टेन्शन घेतेयस इतकं? हे बघ प्रत्येक जण प्रयत्न करतोय ना, टेन्शन घेऊ नकोस, सासूबाईंचा नक्की पत्ता लागेल। कधी सापडणार आई? काहीतरी विपरीत घडल्यावर? अगं पण मग आपल्या हातात काय आहे? हे बघ वाट बघण्याऐवजी आपल्या हातात दुसरा कोणताही उपाय नाहीये। अमित एक उपाय आहे, तुझा त्याच्यावर विश्वास नाही बसणार पण माझा आहे, त्याने नक्कीच आपल्याला फायदा होईल। ओके बोल, कोणता उपाय? आणि तो उपाय केल्यावर तुला शांतता मिळत असेल तर आपण तो उपाय नक्कीच करू, बोल। आमचं कुलदैवत खूप मोठं जागृत देवस्थान आहे, आजपर्यंत कोणीही त्याच्या दारातून निराश नाही परतलं। अमित आपण लवकर त्याच्या दर्शनाला जाऊया प्लीज। ओके आपण जाऊया, आपण लवकरच जाऊया, लगेच जाऊया। तू एक काम कर, तयारीला लाग। हॅलो काय सांगतोस? काय काय सांगतोस? काय खबर पक्की आहे? हो हो आम्ही निघालोच। काय झालं? वहिनी साहेबांचा पत्ता लागला? वहिनी साहेबांचा नाही पण बाप्याचा पत्ता लागला। म्हणजे जयसिंग माने गावला की काय? अरे मग बघता काय झाला? अरे पत्त्याचा डाव अर्धा राहिलाय, त्याच काय करायचं? अरे आधी लगेच जयसिंगाच मग पत्त्याच। चला चला
साहेब अवत्या जयसिंगाच्या मागे धावून धावून सगळं हात पाय अंग दुखायला लागला आता. अरे त्या जयसिंग मुळे बायकोच्या हातचं काय मिळतच नाही जेवण वगैरे, हे वडापाव खावा लागतं. पण तुम्ही काय काळजी करू नका का, तो जयसिंग मला भेटू दे. त्याच्या आधी सिंग उपटतो, त्याच्या शरीरात घुसून त्याच्या शरीराचे बारीक 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 तुकडे करतो आणि मग मी तळून तुम्हाला खायला घालतो. काय नुसत्या गप्पा मारतोय. हे बघ 15 रुपयाची फुकटची प्लेट आहे, 13 घालावं लागेल त्या वडेपाव वाल्याचं. नुसत्या खात असतो. हे बघ वडा समोरचा दिसतोय बघ पोटावर, याला ना लंग हार्ट काय बी नाही, डायरेक्ट पाईपच बसवलाय. म्हणजे आजारी पडला ना आई डॉक्टरला नाही बोलवत, प्लंबरला बोलवते. काय साहेब फ्लश केलं की गेलं सगळं. साहेब हा तो हरामखोर जयसिंग आलाय. मुस्काट फोडीन, तो आपला कदम आहे साहेब. तो बघा गरम चाय. गरम चहा पाहिजे. हा गरम पाहिजे. ए चहा याला. अरे तू कुठं वडापाव खायला आलाय? मार त्याला. काय रे बाबा काय, याला आमच्याकडे द्या मारायचंय. मारायचंय? अरे फ्री ऑफ चार्ज घ्या घ्या. अरे साले तू हे का? अरे श्वेता तुम्ही? दादा तुम्ही कुठे निघालात? अगं आम्ही दोघच नाही, बागून डॅड आणि पिंटू सुद्धा येत आहेत. दादा आईचा काही पत्ता लागला का रे? नाही, पण तो लागावा म्हणूनच आम्ही कुलदेवतेला साकडं घालायला निघालोय. हो श्वेता, तू अशा अवस्थेत प्रवास करणं योग्य नाही. हो तू ऐकलं नाहीस ना आम्ही, तू तरी समजून सांगायचं हिला. एक्चुअली सालेसाहब वो का है ना कि श्वेता ने ही हमें बताया कि अगर कुल देवता का दर्शन करते हैं तो माँ का पता बहुत जल्दी लग जाएगा. बस हम वही जा रहे हैं. बरोबर है, चला अपन सगे एकत्र तिथे जाऊया. हो चला. डैड आणि पिंटू येतील मागो. चला 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 श्वेता लवकर. बस शशांक भाऊ आपले. अच्छा अच्छा अहो दामू तुम्ही दोघे इथं काय करताय? आणि का रे तुला घराकडे लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? नाही सगळं बरोबर आहे, पण आपण सगळे इथं असल्यावर पण जल्ला इथं बंगला कुठं दिसत नाही तो आपला. काय हो स्वतः ताई तुम्ही पण आलाव काय? पण जल्ला तुम्ही पण आमच्या बाजूला घर घेतलं व्हाय काय? हो आमच्यासाठी नाही, तुझ्यासाठी आणि पारूसाठी. जल्ला माझ्यासाठी ना, पारू कशाला मध्ये इस करायला. अरे तुझ्यासारख्या धनाला सांभाळायला कोणीतरी हवं ना. आई मिळू देत, सांगणारच आहे तुम्ही दोघांचं लग्न लावून द्यायला. लग्न बरोबर आहे मला माहितीये, पण त्याला लग्न काय भानगड आहे. वही माधुरी डॅड आणि पिंटू येईपर्यंत तू याला समजावत बस. लग्न म्हणजे काय ते मी दर्शनाला पुढे जातो. लग्न सांगतो सांगते मी सांगते ना. लग्न म्हणजे काय ते सांगते. बाबांना आणि पिंटूला येऊ दे, आपण जाऊन नमस्कार करूया, मग सगळं सांगते. जला ते मन कल्लो नमस्कार कल्ला, पण लग्न मला पिंटू बरोबर करायचं का बाबांबरोबर? तुला बोललेला नवस आज मी पूर्ण केलाय. आता आता माझ्या घरावर कुठलेही संकट येऊ देऊ नकोस. माझ्या लेकरांना
सुखात ठेव, काही चुकलं माकलं असेल तर माफ कर परमेश्वर, माफ. कुठे होतीस तू? आई किती शोधला आम्ही तुला, आई डोळे उघड ना. सूत्रधार तू विश्वाचा, तूच आदियंत. सूत्रधार तू विश्वाचा, तूच आदियंत. अनाथांच्या नाथा व्हावे कृपावंत. जन्मदाती माय माझी आहे संकटात. तूच आता धाव रे, तूच आता धाव रे, तूच आता. शक्तिमान तूच त्रैलोक्याचा स्वामी. अंतर्यामी तूच देवा, आलो तव धामी. हो सर्व शक्तिमान तूच त्रैलोक्याचा स्वामी. अंतर्यामी तूच देवा, आलो तव धामी. जन्म मृत्यू येणे जाणे आहे तुझ हाते. भक्तांचा रे तू कैवारी, जगी तुझी ख्याती. करी तो खाण्यावर का उठतेस? तुझ्या घरचं खाते कधी? सर हीच ती बन. एका मोठ्या अपघातामध्ये चेहरा जरा विद्रूप झालाय, त्यामुळे जरा ओळख पटते का ते बघा. नाही, ही माझी मॉम नाही डॅड, ही मॉम नाहीये. अनाथांच्या नाथा तू तर भक्तीचा भुकेला. अल्प बुद्धी माझी देवा, धाव रे हा केला. अनाथांच्या नाथा तू तर भक्तीचा भुकेला. अल्प बुद्धी माझी देवा, धाव रे हा केला. तिन्ही जगाचा स्वामी आई बिन भिकारी. प्राण कसा त्यागेल मगही माता
पाहिलंस शेवटी माझ्या गाण्याने चमत्कार केला आणि तुला जाग आली आई. खरे रे राजा, पण तू छान गातोस हे मला मान्यच आहे रे, पण ते यांना पटलं पाहिजे ना. डॅड, मी तुम्हाला प्रॉमिस करतो की गाण्याच्या रियाजा बरोबरच मी तुम्हाला आता बिझनेस मध्ये सुद्धा मदत करेन. मग मी तुला प्रॉमिस करतो तुझ्या गाण्यांच्या सीडीचा अल्बम मी काढेन. आई, मी सुद्धा कुठलीही कटकट न करता तुम्ही जे म्हणाल ना ते तुम्हाला खायला दे. नाही गो बाळा, आता खर तर मीच माझ्या खाण्यावर नियंत्रण ठेवायचं ठरवलंय. शपथ. अहो झाला सांगला बरोबर आहे, पण मला एक कळत नाही, झाला ही बाई हाय को. धुंद तुझ्या नयनात ग जग हे बंद सार, हे बंद सार होई बेधुंद स्पर्शुनी तुला मंद मंद हे वार, बेगुमान जवानी तली, बेगुमान जवानी तली जालिम तुझी ही अदा. अंधारिया